नुकतीच नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या उत्सवात नवरात्रीच्या निमित्तानं देवीच्या वेगळ्या नऊ रूपात समोर येताना दिसत असते. यावेळी तिने यात सातत्य ठेवले. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तेजस्विनी अनेक प्रश्न मांडताना दिसते. पहिल्या दिवशी तिने अंबाबाईच्या रूपात फोटो शेअर करून महत्वाचा प्रश्न मांडला होता. यानंतर आता दुसऱ्या दिवशी तेजस्विनीने कामाख्याच्या रूपातील फोटो शेअर करून पुन्हा एक प्रश्न मांडलाय. कामाख्या रूपाचं महत्व सांगत तेजस्विनीने महत्वाच्या विषयाला हात घातलाय. तेजस्विनी म्हणते, वेद पुराण आणि संस्कृतीचा आपला देश. प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनीमधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात, स्त्रीप्रमाणे नदी ही रजस्व संस्कारानंतर जीवनाची म्हणजेच पाण्याची नवनिर्मिती करते, तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावं. जिथे नदीला देखील अशा प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी 30,000 अधिक शिलांचं हनन होत आहे. ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावरच निर्घुण वार केले जातात ते कसं सहन करू नये. दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेखी वासनेला बळी पडतात, तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी, असा सवाल तेजस्विनीनं उपस्थित केलाय. नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी ती देवीच्या रूपातील एक फोटो शेअर करत असते. नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी ती देवीच्या रूपातील एक फोटो शेअर करत आहे. आता तिसऱ्या दिवशी तेजस्विनी कोणत्या रूपात दिसणार आणि काय प्रश्न मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कुमार सावंत, पोलीस नामा ऑनलाईन.